राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी जिल्ह्याभरात हातभट्टी दारू ठिकाणावर राबवलेल्या विशेष मोहिमेत 10 गुन्ह्यात 1385 लिटर हातभट्टी दारूसह 4.25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी संपूर्ण राज्यभरात हातभट्टी मुक्त गाव ही संकल्पना राबवलेली आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात शनिवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्याभरातील हातभट्टी ठिकाणावर धाडी टाकण्यात आल्या. सदर मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभाग ब विभाग भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेवा तांडा बक्षी हिप्परगा दोडी तांडा या परिसरात छापे टाकले. दक्षिण सोलापूर तालुक्यात टाकलेल्या छाप्यात 6 गुन्ह्यात 1210 लिटर हातभट्टी दारू व 12,000 लिटर रसायन असा 3,42,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाई दरम्यान रेशमा भोजू पवार वय वर्षे 32 या महिलेच्या ताब्यातून रबरी ट्यूब मध्ये 500 लिटर हातभट्टी दारू व भीमा काशीनाथ राठोड वय वर्षे 42 याच्या राहत्या घरातून 110 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आला. इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवर मुळेगाव तांडा परिसरात विकास शंकर पवार वय वर्षे 37 व सुरेश काशीनाथ राठोड वय वर्षे 40 दोघेही राहणार मुळेगाव तांडा यांना मोटरसायकल MS 13 EA 7380 या दुचाकीवरून 2 रबरी 2 मध्ये 160 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडण्यात आला. त्यांच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह 58,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच निरीक्षक माळशिरस संदीप कदम यांच्या पथकाने चंद्रपुरी तालुका माळशिरस येथील संजय बुधावले वय वर्षे 55 राहणार कुरबावे यांच्या ताब्यातून 15 लिटर हातभट्टी दारू व 700 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले. एका अन्य कारवाईत निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार यांच्या पथकाने लक्ष्मी टाकळी येथे टाकलेल्या छाप्यात 400 लिटर रसायन जप्त केले. शनिवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 10 गुन्ह्यात 1385 लिटर हातभट्टी दारू व 1300 लिटर रसायन एक मोटरसायकल असा 4,28,850 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उप अधीक्षक तथा निरीक्षक सदानंद मस्करे, निरीक्षक संदीप कदम, किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, कृष्णा सुळे, शिवकुमार कांबळे, सुरेश झगडे, मानसी वाघ, सचिन गुठे, रोहिणी गुरव, मयुरा खेत्री, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जीवन मुंढे, रवी पवार, जवान चेतन हनगुंटी, किरण खंदारे, इस्माईल गोडीकट, अशोक माळी, अमित गायकवाड, दशवंत वसंत राठोड, विजयकुमार शेळके, अनिल पांढरे, योगीराज तोगी, प्रशांत इंगोले, तानाजी काळे, प्रकाश सावंत, गणेश रोटे, गजानन जाधव, तानाजी जाधव वाहन चालक, रसिद शेख व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली. आवाहन: नागरिकांनी त्यांच्या परिसरात अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास या विभागाला संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नितीन धार्मिक यांनी केले आहे.